पालकमंत्रीपदी असताना रत्नागिरीच्या विकासाकरता घोषित केलेल्या विशेष निधीतून शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे प्रत्यक्षात सुरू होत आहेत, याचा आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केले आहे. इतके दिवस प्रलंबित असलेले रस्त्याची कामं आजपासून आम्ही एकत्रपणानं सुरू केली. काही कामांचा शुभारंभ आज आपण केलेला आहे. शुभारंभ म्हणजे कामं आपण सुरू केली आहेत. ऍक्च्युली माझ्याबरोबर आज शुभारंभ करताना रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, सगळे नगरसेवक होते आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण ही नगरविकास खात्यामार्फत दिलेल्या पैशाची अंमलबजावणी सुरू केलेली. आता ही अंमलबजावणी करत असताना 21 कोटीचं हे काम आहे. 11 कोटी रुपये ऑलरेडी नगरपालिकेकडे जमा आहेत आणि शासनाचा नियम असा आहे की जोपर्यंत हे 11 कोटी रुपये खर्च होत नाही तोपर्यंत पुढचे पैसे येणार नाही. तर लवकरात लवकर हे 11 कोटी रुपये खर्च करून पुढचे पैसे आणून सुद्धा रत्नागिरी शहरातले सगळे रस्ते हे व्यवस्थित करणं ही आमची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे. त्याच्यामुळे बाकीचं आपापसातलं जे काय असेल ते असेल, पण जनतेसाठी आम्ही एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा शुभारंभ रत्नागिरी शहरातनं झाला. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की मी भूमिपूजने केलेली शहर आणि ग्रामीण भागातील अनेक कामे वेगाने सुरू आहेत आणि ती वेळेत पूर्ण होतील असे सांगून काही ठराविक कामात मात्र तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकलेली नाहीत असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. त्याच्यामध्ये मेजर जी कामं आहेत 3-4 जी रत्नागिरी शहरातल्या लोकांना अभिप्रेत आहेत ते म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज जो रस्ता आहे, जिथं मी काल मी वाचलं लेले पण पडले तर तो रस्ता, त्याच्यामध्ये खाली जे राहाटा घराच्या इथं पाणी साचतं तो रस्ता आपण 1 मीटरनं उचलतोय आणि हा रस्ता आता समपातीवर कसा नेण्यात येईल त्यासाठी 6 कोटी 80 लाख रुपये त्या रस्त्यावर आपण फक्त खर्च करतो 3.5 किलोमीटरचा. 21 कोटीचा शुभारंभ ज्या कामानं आज केला, ICICI बँक टू किस्मत बेकरी आपण त्याच्यामध्ये रस्ता आहे. नाशना रोड पूर्ण त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. केळकाळीचे रस्ते आहेत हे काल जी आधी काही वर्तमानपत्रात दिलेली तशी तशी आधी आपण मंजूर करणार आहोत. तोरण नाल्याचं काम वैशिष्ट्यपूर्णमधलं काम सुरू झालेलं आहे. दफनभूमीचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. एकच काम जे शिल्लक राहिलेलं आहे ते म्हणजे मी मंत्री असताना मंजूर केलेलं स्कायवॉकचं आणि त्या स्कायवॉकला सुद्धा 2 कोटी रुपये डिपॉझिट केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु टेंडरमध्ये काही अटी असल्यामुळं ते ठेकेदार BNC ला मिळालेलं नाहीत म्हणून रिकॉल केलं आहे परत टेंडर. या 8-10 दिवसामध्ये टेंडर फायनल होईल आणि स्कायवॉकचं काम देखील सुरू होईल. हल्ली पाली हे शिवसेनेचे फार मोठे सत्ता केंद्र झाले आहे, हे खरे आहे का असा थेट प्रश्न पत्रकारांनी उदय सामंत यांना विचारला असता ते काय म्हणाले ते सर्वांनी ऐकूया. हल्ली रत्नागिरी एवढी सगळं सेनेचं केंद्र जिंतू पालीमध्ये होत चाललंय, काय गडबड चालू? माझा प्रश्न तुम्हाला आहे कारण उत्तर मला माझी गुंडाळून काहीतरी देणार, पण तो काहीतरी असेल. हल्ली सगळं पालीमध्ये, जो आला मंत्री तो पालीला व्हिजिट देशिवाय कुठे पुढे जात नाही महाराष्ट्रात. माझ्याबद्दल सगळ्याच नेत्यांना आपुलकी आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही, कळलं का? मी कोणाचं वाईट चिंतलेलं नाही. विरोधी पक्षात असताना सुद्धा एखाद्याचं वाईट व्हावं अशी माझी भावना नव्हती. त्यावेळी सुद्धा वाईट पद्धतीनं मी कोणाला त्रास दिलेला नाही, वाईट पद्धतीनं कोणाला बदनाम केलेलं नाही. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये आल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की गेली 15 वर्ष ते माझ्या घरी येत नव्हते, येऊ शकत नव्हते पक्षाच्या बंधनामुळे. आज मी शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आपला एक सहकारी चांगलं काम करतोय, शिवसेनेचा आमदार झालाय, जर माझ्याकडे आलं तर तुम्हाला दुःख वाटण्याचं काय कारण आहे? सेनेचा रिमोट तुमच्याकडे आहे म्हणतात, तर काय मातोश्रीवर आहे तिकडे आपले तालुक्याचं सगळा तालुका गाव सगळा मातोश्रीवर. विद्यमान पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर हे विद्वान असल्यामुळेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पूर्ण वेळ बसलो याबद्दल माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही अशी टीका आमदार उदय सामंत यांनी करून त्यांच्याविषयी अधिक बोलणे टाळले. उदय सामंत एकदा डिप्रेस आले नाही, आले तर 5 मिनिटं यायच्या. आता दिवसभर व्हिडिओकॉल लावून बसले असं तुमचं नाव घेऊन त्यांनी स्टेटमेंट दिलाय, पण तुमचं कुठे उत्तर आम्हाला मिळालं नाही. तर आज जरा अपेक्षित आहे काय बोलले माजी पालकमंत्री भास्कर जाधव असं म्हणाले की मी पालकमंत्री असताना उदय सामंत डिप्युटीला एकदाही आले नाही आणि आले एकाच वेळ की 5 मिनिटापासून निघून जायचे, पण आता सेनेचा आदेश मानून फेविकॉल लावून दिवसभर चिकटून बसलेले हे शब्द ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं अजून आम्हाला कुठे उत्तर मिळालं नाही. तर आज जरा आपला बरेच जण तुमची भेट झालेली, अपेक्षित आहे उत्तर तुमच्याकडनं काय.
मी तुम्हाला निवडून आल्यानंतर एक सांगितलं होतं की भास्कर जाधवांवर मी सारखं सारखं बोलणं मलाच पटत नाही. भास्कर जाधवांनी मी फेविकॉल लावलंय की मी फेविक्विक लावलंय ते सांगण्याची काही गरज नाही. एखादा विद्वान माणूस जर डीपीटीसी चालवत असेल आणि त्याच्याकडनं आपल्या ज्ञानामध्ये जर भर पडणार असेल तर अशा विद्वान माणसाच्या बाजूला मी 5 मिनटं नाही 5 तास बसायला तयार आहे. आणि वायकर हे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे, अतिशय विद्वान माणूस आहे आणि त्यांच्याकडनं माझ्या ज्ञानामध्ये जर काही भर पडणार असेल बसायला काय हरकत आहे. आणि जो ज्ञानात भरच टाकू शकत नाही त्याच्याबरोबर आपला वेळ फुकट घालवणं याला काय अर्थ. भास्करावपेक्षा तुम्ही अधिक चांगलं काम केलं पालकमंत्री म्हणून. जनता ठरवलं आपण आपली कशी पाठ. मी तेच म्हटलं ज्यांनी माझ्यावर टीका केली ते स्वतःची पाठ स्वतः थोपटली जनतेनं थोपटली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्याला फार मोठं केल्यासारखं आहे. मी सुरुवातीला सांगितलं 40,000 मतानं ज्यावेळी रत्नागिरी मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं अनेकांनी पाडण्याचे प्रयत्न करून सुद्धा तर जनता कोणाबरोबर आहे एक लक्षात आलेलं आहे. दरम्यान उद्यमनगर येथील लेप्रसी वसाहतीचे प्रश्न मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. 60 लाख रुपये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वर्ग करतो अशा पद्धतीनं घरं बांधून देण्याची संकल्पना माजी खासदारांची होती. त्याचा पाठपुरावा प्रामाणिकपणानं रझाक शेट्टी पण केलेला होता, अनिमिया काजींनी पण केलेला होता आणि आमच्या तिथल्या सहकाऱ्यांनी पण केलेला होता. राजा चव्हाणांना हा पूर्ण विषय माहिती आहे कारण ते स्वतः त्या परिसरामध्ये राहतात. त्याच्यानंतर मी पालकमंत्री झाल्यानंतर तो आराखडा मी 35 लाखावर आणला. 60 लाखाच्या ऐवजी 35 लाखामधनं नाविन्यपूर्ण योजनेतनं त्यांना घरं द्यावी अशा पद्धतीची संकल्पना आपण मांडली. हा प्रस्ताव परत तिथे गेल्यानंतर 60 लाखापैकी 35 लाख जर 35 लाखामध्ये जर होत असेल तर ते सुद्धा आम्ही डिपॉझिट करतो अशा पद्धतीनं त्यावेळी चर्चा झाली होती आणि म्हणून घरांचा प्रश्न तो प्रलंबित झाला होता. पण आज अधिकाऱ्यांना सरपंचांना बोलून आम्ही निर्णय घेतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्णतन असेल नर्मदा सिमेंट तिथे आहे फिनोलेक्स कंपनी आहे ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप मागून असेल किंवा देणगी स्वरूपातनं त्यांना जी आवश्यक घरं आहेत ती बांधून देण्याचा निर्णय आज आपण करतोय. शासकीय विश्रामगृह येथे लेप्रसी वसाहतीचे प्रतिनिधी तसेच शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रज्जा काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार उदय सामंत यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. व्हिजिट केल्यानंतर आपली चर्चा एवढी झाली की त्यांना घर दिली पाहिजे, त्यांची व्यवस्थित पुनर्वसन आपण केलं पाहिजे, महिला रुग्णालयासाठी जी आपण जागा खाली केली तिथे त्यांना इकडे सुविधा करून दिल्या पाहिजे हे फक्त चर्चेमध्ये राहिले. आता चर्चेमध्ये राहिल्यानंतर मुद्दा असा राहतो की ज्यावेळी ह्यांना आपण घरं देऊ शकलो नाही तर ते का देऊ शकलो नाही मी यांच्याशी चर्चा केली सगळ्यांची तो मुद्दा महत्त्वाचा आता राहिलेला नाही. आता आपल्याला जर घरं द्यायची असतील तर पहिली गोष्ट की आपल्या डिपार्टमेंटनं म्हणजे तो शब्द प्रयोग मी करत नाही अशा पद्धतीची माणसं ही आपल्याकडे आहेत की नाही हे आयडेंटिफाय करून तुमच्या संचालकांकडे पाठवलं पाहिजे. तर मला असं कळलं या सगळ्यांकडनं की इथं असं सांगण्यात आलेलं आहे की जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगी नाहीच आहेत यावेळी प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवाचन उदय सामंत यांनी दिले. दरम्यान शहरातील रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी उपनगराध्यक्ष संजू साळवी, तालुका प्रमुख बंड्या साळवी, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, नगरसेवक नगरसेविका व रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.